मी दीपाली, दीपाली किचन सध्या आपल्या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. भरपूर दिवस झालं आपल्या चॅनलवरती रेसिपी झालेली नाही, काही कारण असल्यामुळे, म्हणजे भरपूर अशी कारणं आहेत त्याच्यामुळे मी काही रेसिपी बनवू शकले नाही. परंतु मला भरपूर अशा कमेंट्स येत होत्या, माझ्या मैत्रिणी मला बोलत होत्या तू चॅनलवरती आत्तापर्यंत म्हणजे रेसिपी भरपूर टाकत होती, परंतु आत्ता ह्या एक दोन महिने तू रेसिपी का टाकल्या नाहीत. त्यांच्या आग्रहाखातील आज मी खास करून एक डिफरंट म्हणजे जरा हटके अशी रेसिपी बनवणार आहे. आणि मार्गशीर्ष महिनाही चालू आहे, मार्गशीर्ष महिन्यात आपल्या गुरुचा उपवास असतो, त्यावेळेस उपवास सोडताना तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि इतर वेळीही ट्राय करू शकता, कारण ही रेसिपी खाण्यासाठी जबरदस्त अफलातून लागते. तर ही कोणती रेसिपी आहे? तर ही रेसिपी आहे कोल्हापुरी पनीर मसाला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण मसाला बनवून घेऊया. तर त्यात मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. तर मसाला बनवण्यासाठी इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत, आपण पाहू शकता. मिरी 9 ते 10 मिरी, 5 ते 7 लवंग, 1 चमचा शहाजिरे, तेजपत्ता, त्याचबरोबर दालचिनी, 5-6 हिरवी वेलची, आणि ही मसाल्याची वेलची आहे, आणि हे चक्रीफूल आहे, हे तोडून घ्यायचंय. तर आता आपण सर्वात अगोदर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय. लगेचच यामध्ये या ठिकाणी मी घेतलेले आहे बेडगी मिरची 10 ते 15 आहे. मिक्स करून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये ऍड करायचं आहे ओलं खोबरं. तर या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं किसून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने त्याचे काप करून मिक्सरला थोडंफार फिरवून घेतलं तरी चालेल. आपण ज्यावेळेस ओल्या खोबऱ्याचे काप करतो तेव्हा ते काप जाडे असतात आणि त्याला भाजण्यासाठी म्हणजे फ्राय करण्यासाठी वेळ लागतो. तर त्यामुळे काय करायचं आहे, खोबरं किसून घ्यायचे, नाही तर अशा पद्धतीने तुमच्याकडे वेळ नसेल तर काप करून पटकन मिक्सरला फिरवून घेऊ शकता. साधारणतः 4 ते 5 मिनिटे लागतील हा मसाला पूर्णपणे फ्राय होण्यासाठी. दीड चमचा धने. सुरुवातीला तेलामध्ये धने ऍड करायचे आहेत, माझ्याकडून राहून गेले त्यामुळे मी नंतर ऍड केलेले आहेत. मिक्स करून घ्यायचे. आणि आपण ज्यावेळेस पनीर मसाला बनवत असाल त्यावेळेस यामध्ये ओल्या खोबऱ्याचाच वापर करा, सुक्या खोबऱ्याचा वापर करू नका. ओल्या खोबऱ्याचा जो स्मेल असतो तो पूर्ण पनीरचा जे मसाला असतो पनीर मसाला त्याला येतो, आणि हा पनीर मसाला खाण्यासाठी खरंच खूप छान लागतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलर चेंज होत चाललेला आहे. तर या ठिकाणी हा मसाला मी साईडला काढून घेते. तर जो मसाला बनवलेला आहे तो मसाला आपण सुरुवातीला थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतरच त्याची बारीक पेस्ट करून घ्यायचे. पुन्हा एकदा पॅनमध्ये तेल ऍड करायचं आहे. आणि ते या ठिकाणी मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून. दोन ते तीन मिनटं तेलामध्ये हे टोमॅटो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचे. आणि हा आपला मसाला पाहू शकता, तर आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर या ठिकाणी 10 ते 15 काजू घेतलेले आहेत. तर हे काजू मी 20 मिनटं भिजत घातलेले गरम पाण्यामध्ये, किंवा तुम्ही तुमच्याकडे वेळ नसेल तर 10 मिनटं उकळून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्यामध्ये कच्चे काजू ॲड करायचे नाहीत, है ना? ओके.
आपण ज्या वेळेस कोणत्याही भाजीमध्ये काजू ॲड केले ना, तर त्या भाजीला थिकनेस त्याला खरंच खूप छान येतो आणि ती भाजी खाण्यासाठी ही छान लागते. तर या ठिकाणी मी खडा मसाला बारीक करून घेतलेला आहे, यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करायचं आहे. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता टोमॅटो, काजू, त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट, म्हणजे एव्हरेस्टचं लाल तिखट यूज केलेलं आहे. तर आता चला आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. तर या ठिकाणी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. यामध्ये आपण एक पळी तेल घालून घ्यायचे सुरुवातीला. तर हा पॅन नवीनच आहे, फर्स्ट टाइमच यूज करत आहे मी. तर हा पॅन मी डीमार्टमधून परचेस केलेला आहे. कितीपर्यंत भेटला आपल्याला हा? 600-650 म्हणजे 600 पर्यंत मिळालेला आहे. प्राइस कमी जास्त होऊ शकते. एक चमचा जिरे. असा पॅन घ्यायला गेलं तर बाहेर 2500 ते 3000 पर्यंत भेटतो. म्हणजे याची प्राइस बाहेर आपण पाहायला गेलं तर जास्त आहे, है ना? त्याचबरोबर जिरे थोडेसे तळतळले की यामध्ये ऍड करायचे तेजपत्ता. त्यानंतर लगेच दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत बारीक. मिक्स करून घ्यायचे. तर आता काय झालं, सुरुवातीला ज्यावेळेस रेसिपी बनवायची होती त्यावेळेस ह्या पॅनला आतमध्ये स्टिकर होता. तर माझ्या मनामध्ये प्रश्न पडला हा स्टिकर कसा काढायचा. तर भरपूर जणांना हा प्रश्न पडतच असेल. नवीन ज्यावेळेस वस्तू आपण परचेस करतो त्यावेळेस त्याच्यावरती स्टिकर असतात आणि आपल्याला काढायचे असतात. तर डायरेक्ट आपण त्याच्यावरती स्कॉच ब्राईट वगैरे यूज करायचं नाही, तर गॅसवरती तो पॅन गरम करायचा आहे आणि आपण चमच्याच्या सहाय्याने हळूवारपणे तो स्टिकर काढायचा आहे. पटकन निघतो, जास्त वेळ लागत नाही. कांदा थोडासा फ्राई करून घ्यायचे. आता यामध्ये आपण मसाला ऍड करूया. बरोबर ही टोमॅटोची पेस्ट पण ऍड करायचे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. हा मसाला आपण मिडियम गॅसवरती चांगल्या पद्धतीने म्हणजे 7 ते 8 मिनिटं तरी परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट ऍड करायचे. त्याच्या अगोदर मी थोडंसं तेल ऍड करते चवीनुसार. मीठ एक चमचा, लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद. मिक्स करून घेऊया. तर एक साईडला आपली ग्रेव्ही तयार होते. तर दुसऱ्या साईडला आपण पनीर कट करून घेऊया. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर पनीरचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता. आणि एक साईडला आपली ग्रेव्ही तयार होते. ग्रेव्ही तयार होत असतानाच आपण पनीरची तयारी करून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, एक मोठी शिमला मिरची
आणि एक कांदा हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे स्क्वेअर शेपमध्येच कट करायचा आहे. आणि पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे, एक पळी तेल. त्यामध्ये कांदा आणि शिमल्या मिरची परतून घ्यायचे, 2 ते 3 मिनटात परतून घ्यायचे, जास्त वेळ परतायचे नाही. त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखटचं प्रमाण वापरायचं आहे, कमी जास्त करू शकता. कारण ह्याच्या अगोदर मी तुम्ही पाहिलंच असेल बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला जसं तिखट हवं आहे, तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. त्याचबरोबर यामध्ये ॲड करायचं आहे पनीरचे काप. आता हे हलक्या हाताने आपण काय करायचं, हे पनीर मिक्स करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पनीरला, पूर्ण पनीरला मसाला लागलेला आहे. आता हे पनीर आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. तर आजची ही रेसिपी आपली जरा डिफरंट आहे, हटके आहे, म्हणजे कोल्हापुरी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला. तर ह्याच्यावरती आपण काय करणार आहे, नेहमी आपण पाहत असालच, आपण तडका म्हटलं की जिरं मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तडका पाहिला असेल, पण आजचा हा तडका आहे तो अद्रक लसूणच्या पेस्टचा तडका. तर सुरुवातीला पॅनमध्ये बटर घालून घ्यायचं आहे भरपूर सारं. त्यामध्ये 1/2 चमचा जिरं ॲड करायचं आहे आणि 2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे. त्यानंतर मी अजून त्यामध्ये थोडंफार तेलाचा वापर केलेला आहे, म्हणजे तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये तेलाचा वापर करू शकता, तेलाऐवजी बटरचाही वापर करू शकता. आता आपला हा तडका तयार आहे, तर पटकन ह्या ग्रेव्हीवरती हा तडका ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. जे मसाल्याचं पाणी होतं ना, तेच पाणी मी जरा गरम केलं आणि ते पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. काय असतं, आपण ज्यावेळेस कोणतीही भाजी बनवत असाल ना, त्यामध्ये गरम पाण्याचा वापर केला तर त्या भाजीचा जो फ्लेवर असतो तर खरंच खूप छान येतो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजी तयार झाल्यानंतर मी 5 मिनटं झाकण करून ठेवलेली, तर खूप छान अशी तरी आलेली आहे. तर आता यावरती भरपूर सारी कोथिंबीर ही ॲड करायची आहे. आणि तुम्हाला जर बटर जास्त प्रमाणात खायला आवडत असेल तर एक्स्ट्रा बटर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला हा रेस्टॉरंट स्टाईल कोल्हापुरी पनीर मसाला तयार आहे. तर हा पनीर मसाला बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, परंतु तयार झाल्यानंतर हा पनीर मसाला खाण्यासाठी जबरदस्त असा लागतो. तर हा पनीर मसाला तुम्ही नानबरोबर किंवा जिरा राईसबरोबर, त्याचबरोबर चपाती असू द्या, तांद्याची भाकरी असू द्या, त्याच्याबरोबर ट्राय करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. तर काय झालं, रेसिपी बनवताना मी आवाज दिलेला, परंतु आवाज हा रेकॉर्ड झालेलाच नाही, त्यामुळे मी पुन्हा रेसिपीला आवाज दिलेला आहे. तर प्लीज तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. आणि आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया, बाय बाय.